जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, सुप्रभात। आपण सध्या चार पुरुषार्थ पाहत आहोत, त्यातला धर्म अर्थ आणि काम हे आपण कालपर्यंत पाहिले। आज आता आपण चौथा म्हणजे मोक्ष हा आपण पुरुषार्थ पाहणार आहोत। मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष म्हणजे मोकळा होणे। कशातून मोकळा होणं? या प्रपंचातून मोकळं होणं, आसक्तीतून, वासनातून। हा मोकळा होणं हे अत्यंत महत्त्व आहे, बंधनमुक्त होणं। कशाच्या बंधनात आपण अडकायचं नाही, म्हणजे ना प्रपंचाच्या अडकायचं, ना कोणत्याही गोष्टीत, ना वासनेत, ना मोहात, लोभात, कशातही अडकायचं नाही, आणि आपल्या प्रपंचातून मोकळं व्हायचं, याला मोक्ष असं म्हणतात। तुम्हाला एक उदाहरण देते, पण आपण तसे होतो का? तो होत नाही, आपण व्हायला पाहिजे। ह्यासाठी एक छानसं परवाच वाचलेलं उदाहरण सांगते। मी हा आपल्याला सगळ्यांना असलेला अहंकार आहे, म्हणजे अस्तित्व आहे। मी हे आपलं अस्तित्व आहे, आणि ह्या मीमुळे आपण कधीही मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही। आपल्याला सारखं काहीतरी हवंहवंच असतं। एक म्हैस होती, आणि ती दरवाज्यातून बाहेर तिला अंगणात जायचं होतं। त्या म्हैस बाहेर आली, अगदी पूर्ण, जवळजवळ पूर्ण बाहेर आली, पण तिची शेपटी अडकली। अशी ती गोष्ट होती, बरं का? आता शेपटी अडकली आणि ती पूर्ण बाहेर येऊ शकली नाही। मग त्या म्हशीने शेपूट अडकवली का अडकली? जो अगडबंब शरीर जर बाहेर आलं तर शेपटीच कशी वाहत राहील आणि अडकेल? त्याचा अर्थ असा होता, ती गोष्ट आपल्याला लागू होती, आपणही तसेच वागतो। आपल्याला आता गृहस्थाश्रम आठपला आहे, आता आपण वानप्रस्थाश्रमात जायचं आहे, पण हे आपल्याला नको असतं, आणि त्यामुळे आपण आपलं मीचं अस्तित्व संपवत नाही। माझा जो माझ्या प्रपंचातला जो माझा हा दरारा आहे, माझा हक्क आहे, तो जर जाईल तर मी कशी जगेन? त्या म्हशीची अवस्था म्हणजे आपली आहे। वेळच्या वेळेवर आपण जर मुलांच्या ताब्यात आपला संसार प्रपंच दिला आणि मोकळे झालो तर किती चांगलं होईल। मला आठवत आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी बहुतेक 12व्या अध्यायातच एक छान उदाहरण दिलं आहे पोपटाचं, तेही आपल्याला लागू आहे बघा। म्हणजे पोपटाला पिंजऱ्यामध्ये अडकल्यामुळे त्या दांडीवर तो बसतो आणि तिथेच त्याला डाळ देतात, पेरू देतात, मिरची देतात, ती खातो आणि तो तसाच राहतो। त्याला वाटतं आपण ह्याच्यातच आनंदी आहोत असं त्याला वाटत असतं। त्याला खरं म्हणजे पिंजऱ्याचा दरवाजा उघडल्यानंतर सहजरित्या बाहेर जाता येईल आणि मोकळेपणी आपल्याला विहार करता येईल, पण त्याला भीती वाटते की मी जर ही दांडी सोडली, पकडलेली, तर ती दांडी सोडली तर मी पडेन, माझं कसं होईल, मला काही होणार तर नाही ना। आणि म्हणून जो दरवाजा उघडलेला आहे पिंजऱ्यातला आणि त्याला सहज सहज मोकळं होऊन मोक्ष मिळून तो आकाशात भरारी घेऊ शकतो, तो पोपट भीतीने त्या दांडीला धरून राहतो। आपल्या सत्यांची अवस्था तीच आहे। आपल्याला भगवंताने मोक्ष हा चौथा पुरुषार्थ ह्याच्यासाठीच सांगितला आहे की बस आता छान छान झालं, म्हणजे 50 वर्षाला बॅग भरावी आणि 60 घरातनं बाहेर पडावं प्रवासाला, अशी थोडक्यात म्हणजे मोक्षाची का संकल्पना आहे की आता आपण बाहेर पडावं, सुना मुलांना हातात द्यावं, सुनेच्या ताब्यात आपलं स्वयंपाकघर द्यावं, मुलाच्या ताब्यात आर्थिक परिस्थिती द्यावी, नातवंडांशी खेळावं, कोणी काही सल्ले विचारले तर सांगावे, नाहीतर आपण आपले राहिलेले छंद छानपैकी छंद जोपासावे ना। कॉम्प्युटर शिकावा, नातवंड आहेत घरात त्यांच्याकडनं कॉम्प्युटर मोबाईल छान छान शिकावं, काही ड्रायव्हिंग राहिलं असेल शिकावं, नृत्य गाणं हे जे छंद आपले प्रपंचात राहिलेले असतात, त्या कथा काळजी व्यथा आणि त्या छान, ते सगळे आपण करायला मोकळे झालेलो असतो,
पण हे सगळं आपल्या लक्षातच येत नाही. मी तुम्हाला आधीच्या कोणत्या तरी चिंतनात ती तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे यांची गोष्ट सांगितलेलीच होती की संताजींना दरवर्षी म्हणायचे, अरे वारीला चल, अरे वारीला चल असे तुकाराम महाराज म्हणायचे. संताजी दरवेळेला काहीतरी कारणं सांगून जायचे नाही. तेव्हा एकदा गंमत करतात, ते खांबाला धरून बसतात. संताजी येतात आणि म्हणतात, सोडा ना तो खांब. त्यात खांबानी मला धरलं आहे. ते म्हणतात, नाही नाही नाही, तुम्हाला खांबानी नाही धरलं आहे, तुम्ही खांबाला धरलं आहे, तुम्ही खाली उतरा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, अरे हेच तर मी गेले 5 वर्ष तुला सांगतो आहे की प्रपंचाने तुला धरलं आहे का तू प्रपंचाला धरलं आहेस. मोकळं होणं हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय आहे? वेळच्या वेळेवर आपण आपल्या गृहस्थातून वानप्रस्थाश्रमाकडे जायचं. कारण आता तुम्हाला हेच नाही, परमार्थातलंही सांगते. एक साधू होता, त्याला असं वाटलं, एका गावात राहत होता, त्याला सगळेजणं कोणी त्याला त्या आश्रमात दूध आणून देत होतं, कोणी त्याची सेवा करत होतं, मग त्याची साधना नीट व्हायची नाही. म्हणून त्याला असं वाटलं की नको आता हे सगळं सोडूया आपण आणि आपण हिमालयात जाऊया. तो हिमालयात गेला, पण हिमालयात गेल्यावर त्याची साधना ध्यानधारणेकडे लक्षच लागेना. त्याला मोक्ष कुठला? त्याला खरं तिथे मोक्ष मिळणं किती सोपं होतं, ध्यानधारणा साधना तपश्चर्या तो एकटाच्या एकटा होता, करू शकत होता. पण त्याला तिथे बसून सारखे ते लोक येणारे लोक, कोणी दूध आणून देत आहे, कोणी फळं आणून देत आहे, कोणी काहीतरी एखादी लंगोटीत शिवून देत आहे, कोणी महाराज 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 अशी वाहवा करत आहे, हे आठवायला लागलं आणि त्याचं ते चित्त उडालं आणि तो पुन्हा हिमालयातून उठला आणि गावात येऊन राहिला. अगदी सगळी परिस्थिती आपलीच आहे. ह्या सगळ्या उदाहरणावरनं आपलीही हीच परिस्थिती आहे. समर्थ म्हणतात, वेळच्या वेळेवर जागे व्हा आणि मोक्ष म्हणजे मोकळे व्हा. सगळ्यात पहिलं मोक्ष म्हणजे परमार्थातला मोक्ष तर आहेच आहे. मोक्ष मिळवण्यासाठीच आपण जन्माला आलेलो. आपलं साध्य साधन हेच आहे की आपण मोक्षापर्यंत जायचं आहे. म्हणजे 84 लक्ष योनी फिरून जो मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचं हित कशात आहे? तर मोक्ष मिळवण्याकडेच आहे. मग मोक्ष कसा मिळतो? उत्तम कर्म, उत्तम भक्ती, उत्तम उपासना हे करत 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 आपण सद्गुरूंची प्राप्ती, सद्गुरूंचा उपदेश, त्यांचं उपदेश आचरण म्हणजे शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती घेणं म्हणजे मोक्ष आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, याची जन्मी येण्याची काळे, संसार होईचे निराळे, पावीचे स्वरूपाकारे. म्हणजे तुम्ही ह्याच जन्मात ह्याच वेळीस प्रपंचातून मोकळे व्हा, मोक्षाच्या पाठी लागा, स्वरूपापर्यंत जा आणि याच जन्मी पुन्हा जे जन्ममृत्यू हे चक्र चालू आहे त्यातून बाजू लावा आणि मोक्ष मिळवा. म्हणजे आपण प्रपंचातलाही मोक्ष पाहिला आणि परमार्थातलाही मोक्ष पाहिला. प्रपंचातून बाजूला होऊन वानप्रस्थाश्रम करणं हा प्रपंचातला मोक्ष आहे आणि खरोखरचा मोक्ष हा मात्र निश्चित ह्या जन्मात आपण मनुष्य जन्म धारण केलेला आहे तर ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून मोक्ष मिळवून जन्ममृत्यू परत येणार नाही ह्याच्याकडे लागणं हा मोक्ष आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्याच हेच हित साधायचा प्रयत्न करूया. आपण 4 पाहिले, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्मातून अर्थ, अर्थातून काम आणि कामातून मोक्ष, इथपर्यंत आपल्याला आपली गाडी न्यायची आहे, प्रपंचाची माणुसकीची माणसाची, आणि मोक्ष मिळवून आनंदात आपण राहायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.